गणरायाचं आगमन इथं झालेलं आहे. शासनाचे जलसंपदा विभाग या विभागाने पाणी वापर संस्था शेतकऱ्यांसाठी निर्माण केली आणि जणू काही शेतकऱ्यांसाठी ती एक जलसंजीवनी ठरली. आदरणीय श्री तिरमनवार साहेब कार्यकारी संचालक गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ संभाजीनगर यांचे विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभले. मी अत्यंत आभारी आहे अधीक्षक अभियंता आदरणीय श्री आमले सर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले आमले सर जे आहेत त्यांना तू एकदम साक्षात दंडवत घालून नमस्कार कर. नमस्कार. नमस्कार. कसे लोक सरकारनं आता आमच्या वाघाड गावाला पण समांतर पाणी दिलं, तुमच्या गावाला पण समांतर पाणी दिलं, पण काय आमच्या वाघाड गावातले जे लोक आहेत ते सगळी लोकसंख्या आहे आम्ही सगळ्यांची एकी होती आणि आम्ही एकी करून पाणी वापर संस्था आमच्या गावात आणली आणि ती गावात आणल्यामुळे आमची एवढं उत्पन्न आलं, आम्ही त्याच्यामध्ये एवढी तरक्की केली की विदेशांनी पण आमची दखल घेतली. आमची स्वर्ग लोकांमध्ये पण त्याची चर्चा चालू आहे. खरंच खूप चांगला प्रकल्प केलाय त्यांनी. जा आणि त्याची माहिती घ्या. सगळी माहिती सांगतील कसे संचालक मंडळ तयार करायचं, कसं पाणी वापर संस्था आपल्या गावात येणार, चक्कर सांगणार.
पाणी येणार गावात 100% पाणी येणार आजची बातमी अडचण राहणार आता लगेच जातो हां जलसंपदा विभाग सध्या ज्याच्यावर काम करते ती मायनर लेव्हलची पाणी वापर संस्था अच्छा मायनर लेव्हलची म्हणजे प्रत्येकाच्या शेतात त्याच्या हक्काचं पाणी आपण देणार आहोत काय महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग याने एक संचालक मंडळ निवडलेलं असतं प्रत्येक गावामध्ये संचालन मंडळ कार्यरत असतं आणि या मंडळामध्ये कमीत कमी 9 आणि जास्तीत जास्त 12 जणांचा समावेश असतो पण त्याच्यामध्ये छोटीशी तरतूद आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 3 महिलांचा समावेश असणं अति आवश्यक आहे फक्त बोलून जमायचं नाही हातात टिकास फावडे घ्या आणि साहेबांना सांगितलंय आता कामाला लागा चला